नमस्कार मी संजय सोनवणे महाराजा यशवंतराव होळकर जे भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी आहेत ज्यांची कीर्ती असंख्य लढाया त्यांनी इंग्रजांशी केल्या आणि इंग्रजांना भारतातनं उखडून टाकण्यासाठी जीवनाच्या अंतापर्यंत प्रयत्न केले सर्व भारतातील रजवाड्यांना बरोबर घेण्याचासुद्धा त्यांनी प्रयत्न केला बाकीचे रजवाडे त्यांना गुलामीची सवय लागली असल्यामुळे किंवा ती मोज मजा एन्जॉय करण्याची एक आवड जडलेली असल्यामुळे ते काही त्यांच्यासोबत गेले नाहीत तरी या महापुरुषाने एका हात एका हा, एक हाती इंग्रजांशी लढाया लढल्या अगदी भारताच्या गव्हर्नर जनरलना भारताबद्दलची सर्व धोरणं बदलावी लागली इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत यशवंतरावांच्या पराक्रमांची कीर्ती आणि दरारा जाऊन पोचला भीती अशी निर्माण झाली की यशवंतराव होळकर जर अजून जर जिंकत राहिला तर इंग्रजांच्या वसाहती भारतात जिथे जिथे आहेत सुद्धा अशाच रीतीने जर बंड सुरू झालं तर इंग्रजांचं साम्राज्य जगात टिकेल का हा प्रश्न निर्माण झाला आणि त्या लढ्यांवर आजही इंग्लंडमध्ये लष्करी विद्यापीठांमध्ये त्यांच्या विलक्षण लढ्यांवर चर्चासत्र होत असतात चर्चा होत असतात त्याच्यावर इंग्रजांचे पराभव का झाले याची विश्लेषणं करण्याचे प्रयत्न आजही होत असतात उदाहरणार्थ दोन हजार चौदामध्येच मॉन्सनला पाठलाग करून करून जवळपास साडेतीनशे मैलांचा भर पावस तोही भर पावसाळ्यात आणि त्याचा पराभव केला त्या पराभवाची तर धास्ती इंग्रजांनी आजही एवढी घेतलेली आहे की त्याची चर्चा वारंवार होत असते दोन हजार चौदा साली त्या युद्धावर पुन्हा एकदा चर्चा झाली या यशवंतरावांचं जीवनप्रवास पाहणं हे आजच्या तरुणाला तरुणाईला भारतीय तरुणाईला फार महत्त्वाचं आहे याचं कारण असं आहे की वयाच्या अवघ्या हो पस्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं म्हणजे ज्या वयामध्ये लोकांचे करिअर सुरू होतात त्यावेळेस ते त्यांचं करिअर कळसाला गेलं त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वतः महाराजे बनले अभिषिक्त महाराजे बनले इंग्रजांना हाकलायचा प्रयत्न केला शेवटी इंग्रजांना शरण यावं लागलं अशा परिस्थितीमध्ये त्या मनुष्याची ध्येयनिष्ठा त्याची कर्तव्यनिष्ठा त्याचं युद्धकौशल्य त्याचं धडाडी झं त्याचा झंझावात हा आजच्या तरुणाला एक आदर्शवत असा ठरू शकेल म्हणजे भारतमातेच्या थोर सुपुत्रांमध्ये जो अग्रणी म्हणता येईल असे हे यशवंतराव होळकर आहेत यशवंतरावांचा जन्म झाला तीन डिसेंबर सतराशे शहात्तर रोजी आपल्या पुणे जिल्ह्यात वाबगाव म्हणून गाव आहे राजगुरुनगर तालुक्यात का खेड तालुका म्हणतो आपण त्याच्यामध्ये वाबगाव म्हणून गाव आहे ते तेथे होळकरांचा पिढीजात भुईकोट किल्ला आहे त्या भुईकोट किल्ल्यामध्ये यशवंतरावांचा जन्म झाला त्यांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस ते त्यांचे पिताजी तुकोजी होळकर हे अँग्लो मराठा वॉर्स युद्धांमध्ये गुंतलेले होते तळेगावचं युद्ध असेल वडगावचं युद्ध असेल घाटातला झालेलं युद्ध असेल जिथे जिथे तुकोजी राजाने विजय मिळवले ते त्यांनी मिळवले ते, ते वाबगावला त्यांनी आपली लष्करी तळ त्यांनी तिथे बनवला होता तिथे टाकसाळ सुद्धा काढलेली होती सैनिकांचा पगार देणं सोयीचं जावं म्हणून तो तो विशाल असा किल्ला आहे आपण तो पाहिला पाहिजे एक भारत भूमीचा सुपुत्र जिथे जन्माला आला त्या भूमीला एकदा तरी भेट द्यायला पाहिजे आणि तो तिथला इतिहाससुद्धा समजून घ्यायला पाहिजे तेथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर ते इंदोरला गेले महेश्वरला अहिल्यादेवी होळकरांबरोबरही त्यांचं बालपण गेलं बरेचसे जे काही संस्कार म्हणतो आपण त्याला अहिल्यादेवी होळकरांचे त्यांच्यावर झाले आणि अठराशे सतराशे त्र्याण्णवच्या आसपास ज्या वेळेस महाजी शिंदेचं सैन्य आणि तुकोजी होळकरांचं सैन्य एकमेकांना भिडलं कारण राजपुतानावरचे जो ताबा होता तुकोजी होळकरांचा त्याच्याबद्दलचं एक दोघांमध्ये विवाद निर्माण झालेला होता वैमनस्य निर्माण झालेलं होतं त्याची परिणती त्या युद्धात झाली त्या युद्धामध्ये राजा होळकरांचे हे जे दोन पुत्र म्हणजे मल्हाराव होळकर आणि सावतर बंधू यशवंतराव होळकर हे अत्यंत तरुण असू नये सतरा अठरा वर्षाचे असू नये त्या युद्धामध्ये अत्यंत प्राणपणाने लढले आणि मल्हार मल्हाराव होळकर जख जखमी झालेले असताना यशवंतराव होळकर त्यांना खांद्यावर घेऊन अक्षरशः पाच सहा किलोमीटर दूर प पळ पळत नेलं पळत खांद्यावर घेऊन त्याला ते गेले आणि त्यांचे जीव वाचवले अशा रीतीने नंतर अहिल्यादेवी होळकरांचं लवकरचं निधन झालं तुकोजीराजे होळकर मग सुभेदार बनले तुकोजीराजे होळकर सुभेदार बनले त्यावेळेस ते वयोवृद्ध झालेले होते त्यांच्या घरामध्येही थोडासा आपण दौलतीचा वाद वारसा हक्काचा वाद निर्माण व्हायला लागलेला होता कारण यशवंतराव आणि विठोजी हे दोन बंधू आणि मल्हारराव हो आणि काशीराव हे हो। दुसरे दोन बंधू हे सावत्र बंधू त्या दोघांच्या मातोश्री वेगवेगळ्या होत्या त्यामुळे काशीराजे होळकर काशीराव होळकर हे वयाने ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना ताब ताबा पद मिळेल अशी आशा होती परंतु काशीराव तेवढे काय म्हणू विचारे नव्हते पराक्रमीही नव्हते त्यांच्यामध्ये काही दोषही होते त्याच्यामुळे महेश्वरच्या होळकर राज्याच्या नागरिकांचं मत हे मल्हाराव होळकरांच्या बाजूचं होतं आणि यशवंतराव होळकर विठोजी होळकर आपल्या मल्हाराव होळकरांच्या बाजूने उभे राहिले होते हे मल्लाराव होळकर म्हणजे दुसरे मल्लाराव होळकर थोरले मल्लारराव हो, सुभेदार मल्लाराव होळकर यांनी होळकरांची गादी स्थापन केली ते वेगळे हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण ना नामच साधारण्यामुळे कधी कधी गोंधळ होण्याची शक्यता असते हे सगळं झाल्यानंतर तुकोजीराजे हो होळकरही फार काळ जीवित राहू शकले नाही त्यांचंही लवकर निधन झालं अगदी लागोपाठच महाजी शिंदेंचंही निधन झालं आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची समस्या काय म मराठा गादीमध्येच एकंदरीतच मराठा कॉन्फेडरसीमध्ये म्हणजे किंवा राजमंडळामध्ये काय गोंधळ निर्माण झाला महाजी शिंदे निपुत्रिक होते त्यांनी दत्तक मुलगा घेतलेला होता त्याचं नाव दौलत दौलतराव शिंदे ते दौलतराव शिंदेकडे शिंदेंची गादी आली आणि होळकरांची गादी जी होती ती काशीरावांकडे जरी आली असली तरी पूर्ण ताबा त्यांना मिळालेला नव्हता मल्हाररावांचा जो दावा होता तो दावा तसाच होता आणि गादी सुभेदार की आपल्यालाच मिळावी यासाठी ते छत्रपतींकडे आणि पेशव्यांकडे आग्रह धरून होते आता आपण पेशव्याची त्यावेळेस अवस्था पाहूयात काय ती बाजीराव पेशवा दुसरा बाजीराव पहिला नव्हे पहिला बाजीराव फार थोर होता दुसरा बाजीराव हा त्याच्यावरचा कलंक होता एका अर्थाने दुसरा बाजीराव आलेला होता दुसरा बाजीराव सत्तेवर येण्यासाठी दौलतराव शिंदेंची फार मदत झालेली होती त्यामुळे झालं असं की बाजीराव पेशवा दौलतराव शिंदे बा बाळूजी बाळूबा कुंजीर सर्जेराव घाटगे असे जे काही सरदार ज्यांना चांडाळ चौकडी जदुना सरकार त्यांना चांडाळ चौकडी म्हणतात अशा चौकडीच्या वेढ्यामध्ये अडकलेला होता दुसरा बाजीराव आता काशीरावला जर सोबेदारकी जरी मिळाली तर तो, तो आपल्या कह्यात कब राहील कब्ज्यात राहील आणि ती गादी आपल्याला बळकावता येईल जप्त करता येईल होळकरांचा संस्था असा होरा होता दौलतराव शिंदेचा आणि म्हणूनच बाजीराव पेशवाचा त्यामुळे त्यांनी काय केलं की काशीराव होळकरांना पुण्यात ठेवून घेतलं परंतु त्यांना झुलवत ठेवलं आणि मल्हारराव होळकर ज्यावेळेस आपल्या बंधूंसहित पुण्याला आपल्या पेशव्यांसमोर आपलं गाराणं मांडायला आले त्यावेळेस मात्र एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे पेशव्यांच्या संमतीने दौतराव शिंदेंनी मल्हारराव होळकरांची जी छावणी पुण्याजवळच पडलेली होती त्या छावणीवर मध्यरात्री अचानक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये बेसावत त्यांना असं वाटलंच नाही की पेशव्यांच्या राजधाने त्यांचा अभय असताना आपण अभय मिळालेला असताना आपल्यावर कोणी हल्ला करेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तरी हल्ला झाला ते बेसावत होते त्यामुळे त्या रात्रीच्या झालेल्या हल्ल्यामध्ये मल्हाराव होळकरांची तिथे हत्या झाली हत्या झाली त्यांची विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर हे लढले परंतु तेही जखमी झाले त्यांना तिथून माघार घ्यावी लागली आणि पुणे सोडावं लागलं एक गंमत लक्षात घ्या की पेशवेच्या राजधानीत पेशव्याच्या नाकाखाली होळकरांची छावणी पडलेली असताना त्यांना अभय दिलेला असताना दौलतराव शिंदे खुनी हल्ला करतो अनेक लोकांना ठार करतो होळकरांच्या बायका पोरांना अटक करतो असं असतानाही त्या घटनेला ओळखलं जातं त्याला नाव दिलं गेलं होळकरी दंगा खरं म्हणजे दंगा कोणी केला होता दंगा पेशव्यांनी केला होता दंगा दौलतराव शिंदेंनी केला होता परंतु होळकरांच्या बदनामीची जी इतिहासामध्ये दीर्घ काळ चालत आलेली सवय आहे ती सवय आपल्याला सुद्धा दिसते यश यशवंतराव होळकरनी जे पालन केलं त्यांना त्यांच्या मागे पेशव्यांचे दरोत्र शिंदेंचे स्वार लागले त्यामुळे त्यांना वाट चुकवत वाट चुकवत वाट चुकवत त्यांनी स्वतःच्या बचावासाठी आश्रय घ्यायचा प्रयत्न केला नागपूरकर भोसल्यांकडे विठूजी होळकर मात्र खानदेशामध्ये तिथे एक रजपूत राजा होता त्यांच्याकडे आश्रय घ्यायला तिकडे निघून गेले दोन भाऊ दोन वाटा अशासाठी पकडल्या की एकत्र जर पळाले तर पाठलाग करणं सोपं जाईल शत्रूला विभागून जर पळालं तर ते लोक विभागले ते लोक विभागले जातील आता रघुजी भोसले नागपूरकर भोसले ज्यांना आपण म्हणतो त्यांनी काय केलं खरं तर भोसले हे होळकरांचे पूर्वापार यश मल्लाराव होळकरांपासून सुभेदार थोरले सुभेदार मल्लाराव होळकरांपासूनचे जवळ जवळचे मित्र एकत्र अनेक लढाया त्यांनी लढलेल्या बंगालच्या स्वारीसाठी मल्हारा ओळकरांनी आणि नंतर देवींनी सुद्धा भोसलेंना अनेकदा मदत केलेली त्यामुळे यशवंतरावांना वाटलं की वाट आपल्याला हे इथे सुरक्षित ठेवतील तसंही बाजीराव पेशवा आणि भोसल्यांमध्ये फारसं सख्य नव्हतं या काळामध्ये मल्हाराव तिथे यशवंतराव तिथे गेले त्यांनी तिथे आश्रय मागितला एका वाड्यामध्ये मा ते आणि त्यांचे एक दोन जे मित्र होते बरोबर खत्री वगैरे जे मित्र होते ते त्यांच्याबरोबर होते त्यांना एका वाड्यामध्ये ठेवलं आणि ज्यावेळेस बाजीराव पेशव्याचे निरोप आले की हा आमचा कैदी आहे हा आमच्या ताब्यातनं पळून गेलेला आहे त्याला पकडून आमच्या ताब्यात द्या असे तगादे लावायला सुरुवात केली बाजीराव पेशव्याने नागपूरकर भोसले त्यावेळेस स्वतः अडचणीत होते त्यांचे निजामाशी कुरबुरी चालू होत्या सैनिकांचे पगार थकलेले होते तर होळकरांचे यशवंतराव होळकरांना जर आपण विठेला उलीच धरलं तर इंदोरवरनं आपल्याला काही धन उकळता येईल ही, ही त्यांना फार आस वाटली आणि त्यासाठी त्यांनी त्याचे यशवंतरावांवर दबाव वाढायला सुरुवात केला आणि ज्यावेळेस लक्षात झालं की यशवंतरावांकडे तेवढे पैसे नाही आहेत ते स्वतःच कंगाला झालेले आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत त्यांना कुठे जावं यासाठी त्यांच्याकडे असं यायला सुद्धा नीट योग्य जागा नाही आहे अशा अवस्थेमध्ये यशवंतरावांना ते पैसे देताना शक्य नव्हतं मग रघुजी भोसल्यांनी असं योजना आखली की यशवंतराव यशवंतरावकरला अटक करायची आणि पुण्याला पाठवून द्यायचं आता यशवंतराव होळकरांना पकडून पुण्याला जर पाठवलं असतं तर यशवंतराव ओळकरांची तिथे हत्याच झाली असती याच्यात काही शंका नाही यशवंतराव होळकरांना सुद्धा ते माहिती होतं त्यामुळे यशवंतराव होळकरांनी लक्षात घ्या आग्र्यावरनं शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली हा आपल्याला इतिहास माहितीच असतो तसेच यशवंतराव होळकरांची नागपूरवरनं सुटका हा सुद्धा एक इतिहासातलं फार मोठं रोमहर्षक प्रकरण आहे त्या वाड्याला पूर्ण बंदोबस्तात ठेवलं तर बंदोबस्त वाढवलेला होता कारण त्यांना पकडून एक दोन दिवसामध्ये पुण्याला पाठवायचं ठरलेलं होतं अशा स्थितीमध्ये यशवंतराव ओळकरांनी मध्यरात्री अकरा फूट उंचीची भिंतवर चढून गेले आणि मागच्या बाजूने उघडी मारली आणि तिथून ते पळत सुटले प्रचंड पाठलाग चालू झाला सगळं भोसल्यांचं सैन्य त्यांच्या पाठीमागं लागलं राना वानातून शेतात फेतातनं ओढ्याच्या काठातनं पळत 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 त्यांनी खांद्याशी वाट धरली आणि त्यांचा प्रवास अत्यंत धोकेदायक पद्धतीने चालू झाला त्या काळात त्यांच्याबरोबर जो खत्री नावाचा त्यांचा जो मित्र होता त्याची त्याला चांगली मदत झाली त्यांनी सोंग असं केलं की यशवंतराव होळकर नोकर आहेत आणि खत्री हा मालक आहे त्यांनी मालकाचा वेश त्याला दिला आणि स्वतः नोकराचा वेश धरला आणि त्या पद्धतीने सोंग वठवत 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 ते जायला लागले एका गावामध्ये बाजारामध्ये हे ज्यावेळेस भाजी काही आणायला गेले त्यावेळेस तिथल्या कोतवालाला संशय आला की याच्याकडे सोन्याचं नाणं कसं काय त्याला पकडलं त्याला चावडीमध्ये नेलं आणि बराच वेळ झाला तरी आपला यशवंतराव येत नाहीत म्हटल्यानंतर खत्री घाबरला आणि त्याच्या लक्षात आलं मग त्याला कळालं की चावडीत आणलं आहे मग खत्री चावडीत आला चावडी देऊन त्या नोकरांवरच खेकसायला म्हणजे यशवंतरावांवरच खेकसायला सुरुवात केली की आणि तुला इतका वेळ लागतो का किती वेळ झाला तुला जाऊन तुला काय पळून जायचं होतं का वगैरे वगैरे असं त्यांनी एक मालक नोकराला जसं बोलतो तसं बोलायला सुरुवात केली त्यामुळं त्या कोतवालाला विश्वास बसला की हा खरोखरच नोकर दिसतोय हा काही श्रीमंत वगैरे नाही आहे आणि हा काही यशवंतराव असू शकत नाही अशा रीतीने तिथून सुटका झाली आणि यांची वाटचाल चालू झाली खानदेशाच्या दिशेने खानदेशमध्ये गेले तेथे ते त्यांनी ते भिल्लांचं पेंढाऱ्यांचं पठाणांचं सैन्य गोळा करायला सुरुवात केली पैसे गोळा करायचे मग माळव्यावर आणि गुजरातवर स्वाऱ्या करायला सुरुवात केली छोट्या छोट्या स्वाऱ्या करायला सुरुवात करून प धन उभं करायला सुरुवात करून मग सैन्यसुद्धा वाढवायला तयारी सुरू केली आणि मग हळूहळू होळकर राज्य जे आता पूर्ण जप्त झालेलं होतं दौलतराव शिंदेंच्या घशामध्ये गेलेलं होतं काशीरावांचासुद्धा हक्क त्याच्यावर आता चालेनासा झालेला होता ते राज्य पुन्हा जिंकून घेणं हेच ध्येय राहिलं समोर कोणाच्या आपल्या यशवंतराव होळकरांच्या यशवंतराव ओळकरांनीच आपले जे थोरले बंधू होते विठोजी होळकर त्यांना दक्षिणेत पाठवलं हो तुम्ही तिकडे कारवाया सुरू करा मी उत्तरेमध्ये कारवाया सुरू करतो आणि दरोत्रा शिंदेंच्या घशामधून आपलं होलकरी संस्थान सोडवतो अशा स्वरूपाने त्यांच्या हालचाली चालू झाल्या त्याच काळात दरोहत्राव शिंदेंची अजून एक फार दुर्दैवी एक घटना आहे जी इतिहासात फार चर्चा होत नाही परंतु ती सर्वांना माहीत असली पाहिजे माजी शिंदेंच्या ज्या विधवा होत्या माजी शिंदे गेल्यानंतर कारण हा दत्तक मुलगा होता या दत्तक मुलाने काय केलं या विधवा आया ज्या आपल्या होत्या त्यांची सगळी संपत्ती या दिवट्या मुलाने सगळी जप्त करून टाकली आणि त्यांना बेदखल करून टाकलं त्यामुळे त्यांचासुद्धा प्रयत्न चालू होता हक्क आपला मिळवण्यासाठी अगदी फार इंग्रजांच्या दरबारापर्यंतही तो केस गेली पेशव्यांपर्यंतही गेली पण पेशव्यांचं काही लक्ष दिलं नाही कारण पेशवा पक्षपाती होता दरोतरा शिंदेचा आणि इंग्रजांना तर म मराठ्यांच्या भांडांमध्ये घुसायचंच होतं अशा स्थितीत मग यशवंतराव होळकर त्या भांडणामध्ये पडले त्या विधवा स्त्रियांची विधवा आयांची बाजू घेऊन दौलतराव शिंदेची लढाई करायला सुरुवात केली उज्जैन जिंकून घेतलं उज्जैन जिंकून घेतल्यानंतर मल्ल यशवंतरावांचा आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू हळूहळू त्यांनी सर्व इंदोर जवळपास स्वतंत्र केला आणि त्याचा फायदा असा झाला की दरोत्रा शिंदेचे जे सेनानी होते सारखे जो फ्रेंच सेनानी त्यांनी पदरी ठेवलेले होते त्यांचे सैन्य त्यांचं कवायती सैन्य मराठ्यांचं सैन्य या सगळ्यांचा पराभव झाला हो आणि डिसेंबर अठ्ठ्याण्णवमध्ये धनगौर युद्ध झालं महेश्वरजवळ आणि महेश्वर हे त्या दिवशी जिंकलं गेलं महेश्वरला अहिल्यादेवींची राजधानी अठ्ठावीस वर्ष त्या महा देवीने दे, देवी तिथून राज्य केलं ती राजधानी यशवंतराव होळकरांना जिंकून घ्यावी लागली त्यांचा झंझावा त्यांचा गनिमिकावा त्यांचा वेग एका ठिकाणून कधी ते दुसऱ्या ठिकाणी जात हे कोणाला कळत नसे आणि युद्धामध्ये ते अत्यंत कडवेपणाने वागत त्यांना क्रू क्रूरच म्हटलं गेलेलं आहे इंग्रजांनी तर त्यांना क्रूरक्रमच म्हटलेला आहे कारण जवळपास यशवंतराव होळकरांनी त्यांच्या जीवनभरच्या लढायांमध्ये अठ्ठेचाळीस हजारापेक्षा जास्त सैनिकांना ठार केलेला आहे त्याच्यामध्ये किमान तीन साडेतीन हजार युरोपियन लोक आहेत एवढी मोठी हत्या जीवनामध्ये कोणत्या योद्ध्याने केलेल्या नाहीत त्यामुळे इंग्रजाने त्याला क्रूर म्हणणं स्वाभाविक आहे शेवटी शत्रूच आहे तो महेश्वर जिंकला आणि त्यांच्या लक्षात आलं यशवंतरावांच्या की पेशवा आपल्या बाजूला नाही म्हणून छत्रपती पण आपल्या बाजूला नाही राज्यात आपण जिंकून घेतलं पण आपला अधिकार चालणार कसा आपला अधिकार जर चालायचा असेल तर आपल्या हातात काहीतरी अधिकार असला पाहिजे आपण कनिष्ठ पुत्र त्यामुळे प्रजासुद्धा आपल्याला राजा किंवा सुभेदार कसा मानेल मानणार नाही मग यशवंतराव होळकरांनी त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय जो मराठ्यांच्या इतिहासातला छत्रपती शिवाजी महाराजानंतरचा दुसरा निय निर्णय म्हणता येईल असा तो निर्णय घेतला आणि त्यांनी सहा डिसेंबर सतराशे नव्याण्णवला राज्याभिषेक करून घ्यायचा निर्णय घेतला राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला महाराजा घोषित केलं स्वतःची नाणी पाड पाडायला सुरुवात केली राजमुद्रा घोषित केली आणि आपला होळकरांचं बांडनिशान जे होतं ते सुद्धा आपला राजध्वज बनवून घोषित केला आणि अशा रीतीने होळकर संस्थान त्यांनी जिंकून घेतलं आता मात्र ते मराठ्यांच्या पूर्वापार मराठी राज्याची जी अशी संलग्नता जी होती मल्हाराव ओळकरांपासून जे नातं जोडलेलं होतं ते नातं यशवंतरावांच्या या राज्याभिषेकाच्या निर्णयामुळे तुटलं आणि ते एक स्वतंत्र सार्वभौम असे महाराज झाले यानंतर त्यांची युद्ध संपली नाही पेशव्यांनी नागोजीवाजी नावाच्या एका मोठ्या सरदाराला यशवंतरावांवर पाठवलं स्वतः नंतर दौलतराव शिंदे पण आपलं प्रचंड सैन्य घेऊन यायला रवाना झाले मग यशवंतरावांचे राज्याभिषेक होऊन सुद्धा एक दिवसाचे चैन न मिळतात त्यांना सातत्याने सातत्याने युद्ध लढावी लागली त्यांनी युजेन तीन वेळा ताब्यात घेतलं दौलतराव शिंदेच्या सैन्याला नर्मदेजवळ रोखण्यासाठी तिथे एक धमासान लढाई केली आणि ज्यावेळेस लक्षात आलं की दौलतराव शिंदे सैन्य फार मोठं आहे ते अगदी इंदोरवर स्वारी करणार आहे आणि इंदोर ताब्यात घ्यायचा त्याचा प्रयत्न आहे यशवंतरावांनी अत्यंत उलट्या दिशेनं राजपुथाण्यात घुसून राजपुथाण्यामध्ये शिंदेंचे जे प्रांत होते ते तुडवायला सुरुवात केली त्याचा परिपाक असा झाला की इंदोर यांनी जिंकलं दौलतराव शिंदेंनी यांनी उद्ध्वस्त केलं शहरावर शहरातले वाडे अक्षरशः जमीनदोस्त केले धनिकांवर खंडण्या लादल्या महिलांवर बलात्कार केले गेले आणि इंदोरची प्रतिष्ठा धुळीला मिळवली गेली मल यशवंतरावांना हे कळल्यानंतर ते पुन्हा तिकडे चालून आले पुन्हा गनभोर युद्ध झालं आणि त्यांनी इंदोर पुन्हा ताब्यात घेतलं थोडक्यात सांगायचं सा असं की युद्धांशिवाय यांचा एकही दिवस किंवा महिना गेला नाही सातत्याने त्यांना युद्ध लढावी लागली खाली दक्षिणेत विठोजी होळकर लढाई करत होते त्यांनी पंढरपूर बारामतीपर्यंतचा पुरंदरपर्यंतचा भाग जवळपास जिंकून घेतला पंढरपूर ही आपली तात्पुरती राजधानी बनवली परंतु बाजीराव पेशव्याने आता हा पुण्यावर जर हल्ला जर झाला विठोजी होळकरचा तर आपल्याला प्रॉब्लेम होईल म्हणून इंग्रजांची मदत घेऊन त्यांच्या जनरल कर्नल क्लोज नावाचा इथे एक रेसिडेंट होता तो त्याची मदत घेतली त्याच्याकडनं दोन कंपन्या मिळवल्या हो ब्रिटिश कवायती सैन्याच्या आणि मग बापू गोखले वगैरे जे सगळे मोठे सेनानी होते सगळे विठोजी होळकरांवर सोडले होळकर हे विठोजी ओळखांचा पराभव झाला त्यांना अटक केली गेली कैद केली गेली पुण्यात आणलं गेलं आणि एके दिवशी त्यांचा हत्तीच्या पायाखाली तुडवून त्यांचा खून करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आली ती एवढ्या क्रूर पद्धतीने करण्यात आली की तो एक वेगळाच अध्याय मराठी इतिहासामधला त्यांचं प्रेतसुद्धा ताब्यात दिलं गेलं नाही नातेवाईकांच्या तीन दिवस शनिवार वाड्यासमोर दर्शन सुखासाठी नेत्र सुखासाठी ठेवलं आणि त्यांच्या पत्नीला जाण्यापासून सुद्धा परवानगी दिली नाही आणि शेवटी विठ्ठोजीचा प्रयत्न मिळालं ते समंत्र जो अंत्यविधी असतो तो काही त्यांचा होऊ शकला नाही हे एवढं मोठं क्रूर कर्म बाजीराव पेशव्यांनी केलं याचा परिणाम असा झाला हो ही वार्ता मिळाली एकतर यशवंतराव होळकरांची पत्नी त्यांची नवजा कन्या भीमाबाई मल्हारराव होळकरांची पत्नी त्याचा मुलगा खंडेराव हो, आणि आता विठोजीची पत्नी आणि त्याची मुलं ही सगळी कैदेत कोणाची होती बाजीराव पेशव्याच्या म्हणजेच विठोजी दौलतराव शिंद्यांच्या आता बायका मुलांना कैदेत ठेवणारा माणूस कोणत्या दर्जाचा असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो त्यासाठी काही फार मोठ्या विचारी किंवा फार मोठ्या दयाबुद्धीचा असण्याची गरज नाही आहे परंतु ठेवलं यशवंतराव होळकर निघाले खानदेश मार्गे त्याने आधी नाशिक ताब्यात घेतलं अहमदनगर ताब्यात घेतलं संगमनेरला दरोतराव शिंदेंच्या सैन्याशी लढाई झाली तिथे त्याला हरवलं नंतर भी भीमा भी, भी नदीपर्यंत त्यांचे सेनानी आले आणि तेथे बाजीराव पेशव्याने आपले काही सेनानी जरी पटकासहित पाठवले अशा एकच होती की जरी पटका पाहिला तर मराठी सैन्य सहसा जरी पटकाच्या विरोधात जात नाही जाणारही नाही अशी त्याला खात्री होती आणि माने वगैरे जे जे शहामद खान वगैरे जे सेनानी होते ते गेलेही नाही पण पन ज्यावेळेस पन्नास तोफा त्यांच्या दिशेने डागण्यात आल्या एका वेळ डागली गेली आणि मग युद्ध सुरू झालं ते युद्धामध्ये अक्षरशः यांना जरी पटका सोडून तोफा सोडून आपल्या ढाली तलवारी बंदुका सोडून त्यांना पळून जावं लागलं अशा रीतीने भीमा नदीच्या काठावर फार मोठा पेशवेच्या सैन्याचा पराभव झाला यशवंतराव होळकरांनी पंढरपूरला काही दिवस मुक्काम ठोकला नंतर मग पुण्याच्या दिशेने कूस सुरू केली युद्ध आटळ होतं कारण पेशवा अजूनही तह करण्याच्या किंवा यशवंतरावांच्या मागण्या ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता दोलतराव शिंदे उत्तरित असला तरी त्याचं प्रचंड मोठं सैन्य पुण्यामध्ये होतं आणि पेशव्याला असं वाटलं की दोलतराव शिंदेचं एवढं सगळं मोठं सैन्य सगळे सरदार जर एकत्र आले तर यशवंतरावकडे सैन्य आहेच किती पाच सहा हजारचं सैन्य आहे त्याच्या जीवावर हा काय लढू शकणार या गर्वामध्ये तो राहिला आणि आपण जिंकणारच त्याची त्याला एवढी खात्री होती तो पर्वतीवर येऊन बसला दुर्बीण घेऊन युद्ध पाहण्यासाठी आणि हडप सरला हे सगळं सैन्य गोळा झालं दौडत्रा शिंदेचं आणि बाकीच्या सर्व सरदारांचं त्यांचं कंपनी सैन्यसुद्धा जे होतं म्हणजे भाडोत्री जे फ्रेंच आणि ब्रिटिश सेनाने त्यांच्या ताब्यात होते तेसुद्धा त्या युद्धामध्ये सामील होते आणि यशवंतरावांचं सैन्य आलं जेजूरीच्या बाजूने पुरंदरचा घाटो ओलांडून आलं आणि तिथे युद्ध झालं ऑक्टोबरमध्ये हे युद्ध झालं आणि हे युद्ध इतकं भीषण झालं इतकं भीषण झालं स्वतः यशवंतराव त्या युद्धामध्ये लढले आणि दुपारनंतर ज्यावेळेस लक्षात आलं बाजीराव पेशव्याच्या जोवरून बघत होता दुर्मिणीतनं या युद्धाचा अंत काय होत होते त्याच्या लक्षात आलं की हे युद्ध आपण आता काही जिंकत नाही बाजीराव पेशवा पळत सुटला मित्रांनो लक्षात घ्या त्या दिवशी तो दिवस दिवाळीचा होता त्या दिवशी बाजीरावाच्या या सर्व सैन्यांची त्रिधा त्रिपट अशी यशवंतराने उडवली की ते सगळं सैन्य पळत सुटलं या पळत जाणाऱ्या सैन्याला पुणेकरांनी अक्षरशः दगडं फेकून मारायला सुरुवात केली त्यांच्या तोंडावर थुंकायला सुरुवात केली कारण त्या दिवशी दिवाळीचा उत्सव पुण्यामध्ये साजरा झाला नाही हा महाराष्ट्राच्या किंवा पुण्याच्या इतिहासातला हा असा एकमेव दिवस आहे की ज्या दिवशी पुण्यामध्ये दिवाळी साजरी होऊ शकली नाही याचं कारण बाजीरावाने तो दिवस आपण जिंकूच या आशेने त्याला तो निवडला होता म्हणजे जिंकला असता तर त्याला असं वाटलं की आपण दीपोत्सव फार मोठ्या धूमधामीत साजरा करू दुर्दैवाने तसं काही व्हायचं नव्हतं बाजीराव पेशवापच सुटला तो आधी डोंजाला गेला डोंजावरनं डोंजा मार्गाने जाऊन रायगडापर्यंत गेला तिथं मग वसईला गेला आणि यशवंतराव होळकरांनी त्याला परत आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले परंतु तो घाबरलेला होता त्याला वाटलं की मी विठोजीला मारलं आहे यशवंतराव होळकर मला काही जिवंत सोडणार नाही त्यामुळे घाबरून त्याने परत यायचं नाकारलं तो ब्रिटिशांकडे गेला आणि जानेवारी अठराशे दोनमध्ये अठराशे तीनला ब्रिटिशांशी त्याने तह केला ज्याला आपण वसईचा तह म्हणतो त्या तहांमुळे पेशवाई ही इंग्रजांची मांडलीक झाली खरं म्हणजे पेशवाई बुडाली असं जे आपण म्हणतो अठराशे अठराला अठराशे अठराला पेशवाई बुडाली नाही पेशवाई बुडाली वसईच्या तहाने बुडाली वसई तह कोणामुळे करावा लागला यशवंतरावांमुळे ला। करावं लागलं यशवंतरावांना सुद्धा ला? ते युद्ध का करावं लागलं कारण त्याचा भाऊ त्याचा सारा परिवार त्यांचं सगळं राज्य हे सगळं उद्ध्वस्त केलेलं ज्यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केलेली त्या जनरल क्लोजचा रेसिडेंट क्लोजचा वापर करून आपल्याच सै से, सेनानांशी ज्यांनी युद्ध करायचा प्रयत्न केला त्या पिशव्याला सत्तेवर ठेवणं हे योग्य नव्हतं त्याचा जो भाऊ होता सावत्र भाऊ बाजीराव पेशव्याचा अमृतराव पेशवा त्याची पण खूप इच्छा होती त्याला पेशवा बनवायचं होतं परंतु त्याची तिथे ते हिंमतही नव्हती त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आपली काही काळ सत्ता बसवली तिथली व्यवस्था सगळी नीट लावून दिली आणि अमृतराव पेशव्याने परत जाताना मात्र प्रचंड लुटालूट केली पण बिल फाडलं गेलं यशवंतरावच्या नावावर लूट केली अमृतराव पेशवे हे सगळे इतिहासामध्ये नमूद आहे आपण सगळे पाहू शकतो किंवा अनेक पत्र आहेत आधी देवस्थान चिंचवडच्या सुद्धा अभय कोणी दिलं चिंचवडच्या देवस्थानाला देवस लुटीपासून अभय दिलं यशवंतरावळकरांनी हो तशी त्या पत्र सनदी आजही उपलब्ध आहेत परंतु पुणे जाळणारा पुणे लुटणारा यशवंतराव अशी एक त्यांची एक प्रतिमा बनवायचा प्रयत्न झाला आणि ही प्रतिमा का बदलली कारण पे पेशव्याला हरवलं ना पेशव्याला हरवलं एका ब्रह्मवृंदराला हरवलं पण तो माणूस कसा होता हे न पाहता पुणेकरांनी यशवंतरावांना बदनाम करण्याचा घाट घातला परंतु हा भिकड माणूस जो पुण्यात पळून जातो ब्रिटिशांशी तह करतो मांडलिक तो स्वीकारतो पदरी तैनाती फौज घेतो आणि त्यांच्या मदतीने पुन्हा पेशवा बनतो तो पेशवा मात्र आम्हाला योग्य वाटतो आणि ज्या यशवंतरावांनी त्याला धडा शिकवला धडा शिकवू नये त्याने परदेश परकीयांच्या काही जाऊ नये यासाठी के प्रयत्न केले त्याला मात्र आपण दोष देतो हा एक इतिहासातला काळा अध्याय पण यशवंतरावांच्या दृष्टीने झालं असं की त्यांना त्यांच्या पत्नीची सुटका करता आली मुलीची सुटका करता आली भाऊजीची सुटका करता आली पुतण्याची सुटका करता आली आणि त्यांना सन्मानाने परत राजधानीला नेता आलं ही गोष्ट झाली पेशवाईची जी काय जमेल तेवढी त्यांना व्यवस्था लावून दिली आणि ज्यावेळेस पेशवाई ब्रिटिशांना घेऊन परत येतोय म्हटल्यानंतर तर काय पुणे जिंकून पुण्याच्या गादीवर बसण्याचा इरादा नव्हता त्यामुळे ते परत नेऊन गेले त्या दिवसानंतर त्या दिवसानंतर यशवंतरावांनी मराठ्यांशी पेशवी तर सोडाच मराठ्यांशी मराठा कोणत्याही सरदाराशी कधीही युद्ध केलं नाही त्यांची त्यानंतरची सारी युद्ध फक्त इंग्रजांशी आहेत तो एक वेगळाच अध्याय आहे अत्यंत प्रेरक असा अध्याय आहे सर्वांनी तो नंतर शिकलाच पाहिजे आपण त्याच्यावर नंतर नंतर चर्चा करू धन्यवाद नमस्कार